भारतीय इतिहास संशोधन परिषदेसोबत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार झाल्यामुळं मराठ्यांचा स्थानिक इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचा मार्ग खुला झालाय असं प्रतिपादन नवी दिल्ली इथल्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉक्टर उमेश कदम यांनी केलं या करारावर डॉक्टर कदम यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि प्रभावी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या मराठा इतिहास हा भारताचा मूळ इतिहास आहे मात्र आजवर परकीयांनी भारतीय इतिहास सांगितला पण मोडी आणि मराठीसह विविध स्थानिक भाषांमध्ये इतिहासाचे अनेक संदर्भ आणि दाखले आहेत या कराराअंतर्गत इतिहासाचं संशोधन आणि डिजिटलायझेशन करून ते सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्तानं येत्या फेब्रुवारी अखेर स्वातंत्र्य योद्ध्यांच्या अनुषंगानं तीन व्याख्यानं होणार आहेत तर मराठा इतिहास आणि स्थानिक स्तोत्र साधनं या अनुषंगानं दहा व्याख्यानं आयोजित करण्यात येतील सामाजिक शास्त्र विज्ञान आणि तंत्रज्ञान भाषा अर्थशास्त्र या विद्याशाखांचं संशोधन मराठी ग्रंथांचा अनुवाद असे प्रकल्प हाती घेण्यात येतील या उपक्रमांसाठी प्राथमिक टप्प्यावर पंधरा लाख रुपयांची तरतूद केल्याचं डॉक्टर कदम यांनी सांगितलं यावेळी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्खे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली आणि बेंगलोर इथल्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या सदस्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला